नमस्कार, मी सोनल. सोनल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ढाब्यावर किंवा मार्केटमध्ये जशी अंडा करी मिळते ती घरच्या घरी कशी बनवायची ते पाहतोय. आपल्याला या अंडा करीसाठी वाटणघाटण करण्याची काहीच गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी ही आजची आपली रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ही अंडा करी आपण 3 लोकांसाठी बनवणार आहोत. त्यासाठी आपण उकडलेले 6 अंडे घेतलेत आणि या सर्व अंड्यांना फोकच्या सहाय्याने आपल्याला थोडे थोडे होल करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बनवलेली अंडा करी ही 3 लोकांसाठी योग्य प्रमाणात बनते. तर एक कढाई ही गॅसवरती ठेवून त्यामध्ये आपण 1/2 चमचा तेल टाकलं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. या स्टेजला गॅस हा आपला मंद आचेवरतीच असावा. तेल, हळद, मीठ हे थोडंसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये उकडलेले अंडे टाकायचे आहेत. अंडे हे फक्त 1 ते 2 मिनिट छान असे परतून घ्यावे. खूप जास्त वेळ नाही परतावं. जर जास्त वेळ परतवले तर अंड्यांचं वरचं जे लेअर आहे ते चिवट बनतं. चला तर अंडे हे थोडेसे परतलेले आहेत त्यांना आपण काढून घेऊयात. आता याच कढईमध्ये आपल्याला 2 पळी हे तेल टाकायचं आहे. यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊयात. 1 मोठा चमचा जिरे टाकायचे, 1 तमालपत्र, 2 हिरव्या वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा. आता हे सर्व खडे मसाले आपल्याला मिनिटभरच यांना थोडंसं परतून घ्यायचं आहे. खडे मसाले छान असे परतल्यानंतर आपण यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. यासाठी आपण 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि ते एकदम बारीक कापलेत. तर हा कांदा आपल्याला या मसाल्यांसोबत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा हा मऊ होईपर्यंत आणि जोपर्यंत तांबड्या रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे. जवळपास 4 ते 5 मिनिट हा कांदा परतवण्यासाठी लागतात. कांदा हा थोडासा मऊ झालेला आहे तर यामध्ये आपण 1 उभी कापलेली मिरची टाकूया आणि 1 लाल मिरची टाकायची आहे. मिरच्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या ही थोड्याशा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्टचा जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घेत राहायचं आहे. हे मिश्रण छान असं परतलेलं आहे. यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. तर या ठिकाणी आपण 2 मध्यम आकाराचे लालसर असलेले टोमॅटो घेतलेत आणि ते मिक्सरमधून त्याची प्युरी करून घेतली आहे. टोमॅटोचा आंबट वास जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. जवळपास 3 मिनिट मध्यम आचेवरती हे मिश्रण परतावं. यामध्ये टाकणार आहोत पावडर मसाले. 1 छोटा चमचा हळद पावडर, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. जे काही पावडर मसाले टाकले आहेत ते या मसाल्याबरोबर चांगले असे मिक्स करून घ्यावे. मसाले चांगले असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2-3 चमचे पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपले हे मसाले कढईला चिटकणार नाही आणि करपणार नाहीत. पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण मिक्स करावं आणि आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 4 मिनिट हे सर्व मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. या स्टेजला आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठामुळे आपल्या ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी छान येते. बेसन पीठ हे कच्चं असल्यामुळे आपल्याला ते 2 मिनिट ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसन पीठ हे चांगलं असं भाजून निघेल. चला तर सर्व मिश्रण छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण 2 कप गरम पाणी टाकणार आहोत. करीमध्ये पाणी हे गरमच टाकायचं आहे. थंड टाकलं तर आपली करीची चव ही बदलू शकते. आता यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून मिश्रण ढवळून घ्यावं. गरम मसाले शेवटी टाकल्यामुळे यामध्ये मसाल्यांचा स्वाद हा जास्त उतरतो. यामध्ये उकडलेले अंडे आपण जे परतून घेतले ते या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे. खूप सारी बारीक कापलेली कोथिंबीरही टाकूयात. मिश्रण ढवळून साधारणतः 5 ते 6 मिनिट आपल्याला झाकण न ठेवता असंच उकळवून द्यायचं आहे. चला तर 5-6 मिनिट अंडा करी ही छान अशी उकळल्यानंतर आपण यामध्ये शेवटी टाकणार आहोत क्रश केलेली कसुरी मेथी. ही पूर्णतः ऑप्शनल आहे. तर कुठलाही अंडा करी मसाला न वापरता आपण घरच्या घरी अगदी ढाबा स्टाईल मार्केटसारखी अंडा करी कशी बनवावी ती पाहिली.
तर ही अंडा करी घरी नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.